काय झालं तर गावात पळतोय तो त्यांचा लय आधार आहे आम्हाला फाशीची शिक्षा त्यांनी जे कामं आपण ठेवलेली होती ती कामं मंडळ भाऊ करत होता आणि मंडळ भाऊ कामं करत असताना मंडळ भाऊंनी शंकर पत्नी सभागृह धाराळीमध्ये बांधला, वारकऱ्यांसाठी निवाडा बांधला आणि मंदिर दर्गा वगैरे सर्व तिथे निधी दिला आणि बालाजी मंदिर वगैरे निवाडवाड्यात बांधलं, असे अनेक कामं केली. वारकऱ्यांसाठी शौचालय बांधले, वारकऱ्यांसाठी मंडप उभा केला गोडी पुलावर एक गणेश पीठमध्ये, आणि लोकांची जी घरं होती, लोकांची ज्यांना घरं नाही अशांना वंडा गावंडे घरं बांधली, हे जे गरीब लोक आहेत अशा अनेक गोष्टींचा वंडा गावने स्वखर्चातून महानगरपालिकेच्या हेतून नाही स्वखर्चातून लोकांना घरं बांधली, कोणाची भिंत पडली, कोणाचे पत्रे उडाले, अशा लोकांची कामं करून वंडा भाऊ हा नावारूपाला लवकरच होता. हो का, 26 नंबर शाळेमध्ये सांस्कृतिक हॉल बांधला होता लहान मुलांच्या शाळेसाठी. वंडा भाऊंनी खूप खूप म्हणजे हो का रस्ते केले त्यांनी, जिथं चालता येत नव्हतं विडी कामगारांच्या इथं नानापेठ नवावाडा ह्या ठिकाणी रस्ता केला आणि नागझरी नाल्यामध्ये साफसफाई केली. हे एवढी कामं केली आणि हा महाराणा प्रतापमधील श्री उदयकांतजी आंबेकर यांच्या प्रयत्नातून, म्हणजे उदयकांतजी आंबेकर यांच्या मिसेस आता लक्ष्मीताई आंबेकर पण नगरसेविका आहे, हे दोघं पॅनलमध्ये निवडून आले. हे पॅनलमध्ये निवडून आल्यानंतर जो कामाचा धडका जे अपूर्ण कामं होती असे अपूर्ण कामांना हे पहा. आता हे जे आहे हे आता बघा, हे अपंगाला सायकल दिली वंडाज भाऊंनी, अपंगाला सायकल दिली. अहो काय, हे गरीब कुटुंब एकदम हे दूध भट्टीच्या मागं राहतं शेरे कुटुंब म्हणून, त्यांच्या घरावर ते पवार जे मालक होते पवार विडी बनवत होते विडी कारखान्यात पवार, त्यांनी यांच्या घरावर ताबा सांगितला होता आणि ते गवंडीमध्ये घर येते. तर वंडा गवंडी सांगितलं की वंडा माझ्या घरावर असं झालं, मला वकिलाला द्यायला पैसे नाही आहेत. एकूणच तुम्ही हा अहवाल जो दाखवताय या सगळ्या अहवालामधून एकूणच असं दिसतं की सामाजिक कार्याची खूप आवड होती. खूप खूप सामाजिक कार्याची खूप म्हणजे खूप अतिशय आवड होती आणि त्याला कामातून त्याला प्रेशर मिळत होता आणि तो स्वतःच्या ह्याच्यातून. आता ही वृद्ध महिला आहे, ज्येष्ठ महिला, ज्येष्ठ नागरिक, ह्या महिलांना बी तो जसं प्रशासनाची जी 1500 रुपयाची आत्ता लाडकी बहीण वगैरे काढलेली, पण त्याच्या अगोदरपासूनच ज्येष्ठ महिलांना तो स्वतः 1000 रुपये 500 रुपये 1000 रुपये 500 रुपये असे तो देत असत दवाखान्याला गोळ्याला. भाऊ मला पैसे नाही, लगेच तो बसवायचा नाही, तो घरात जरी असला ना लगेच कार्यकर्त्यांना सांगायचा बाळासाहेब गिरंजे कोण आहेत, साठे बाबा, सिराजभाई त्यांना पैसे द्या आणि त्यांना पाठवून द्या, अशी त्याची अनेक कामं आहेत. तसंच आपण पाहिलं की खूप मोठा कामाचा आलेख आहे त्यांचा, या ताई आहेत माझ्यासोबत. वाटलं होतं असं कधी की वंडा गांधेकरांच्या बाबतीत असं काहीतरी घडेल? कधीच नाही वाटलं, खूप चांगलं होते. कधी कुठली कामासाठी गेलो कधी नाही म्हणले नाही, हसत हसत लगेच माणसं पाठवणार, भाऊ आमच्या नळाला पाणी नाही जा लगेच काम करा म्हणणार,
आज ते बोलायला सुद्धा त्या भाऊचं आम्हाला कशी तरी वाटते, इतके चांगले भाऊ होते आमच्यासाठी, खूप चांगले. हे अण्णाचा परिवार, हे आमचा परिवार, हे आमच्यासाठी खूप चांगले आहेत. आज हे आहेत म्हणून आमची सगळी वस्ती सुरक्षित आहे, आमच्या मुली चांगल्या आहेत, आम्ही चांगले आहेत, आमच्यापर्यंत कोण येत नाही जात नाही. आज आहे अण्णांच्या घरामुळे आहे आणि खूप चांगली लोक आहेत, त्यांचा परिवार बी खूप चांगला आहे. जी भाऊ बरोबर झालं ती काही चांगलं झालेलं नाही, खूप चांगले भाऊ होते. आज आमचे कामं एका शब्दात करत होते भाऊ आमचे. तर खूप शोकाकुल परिस्थिती आहे या परिसरामध्ये. खरं तर वनराज आंबेकरांचं पालिकेतलं एकूणच आपण काम पाहिलं आणि त्याचबरोबर प्रभागातली एकूणच कामं आपण पाहिलेली आहेत. सामाजिक कार्याची आवड असताना अशा पद्धतीनं निर्गुण हत्या होणं खूप भावनिक जो आहे तो लोकांना खूप या गोष्टीचा त्रास देखील होतो. आपण पुन्हा एकदा त्यांच्या सौभाग्यवतींशी बोलणार आहोत. एक शेवटचा प्रश्न की यास आता खूप मोठा जनसमुदाय आहे तुमचे, वनराज आंबेकर हे कुटुंबातील प्रमुख होते, आता खूप जबाबदारी आहे, सामाजिक कार्य त्यांचं खूप होतं, त्यांना अनेक गोष्टी करायच्या होत्या, आता त्या खूप अर्धवट राहिलेल्या आहेत, तो असा पुढे चालवणार त्यांना समाजसेवकाची आवड होती, तो असं आम्ही असं कायम पुढे चालवणार, त्यांचे काही स्वप्न होते ते सगळं पूर्ण करणार आम्ही. तर एकूणच आपण पाहिलं की सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असलेले वनराज आंबेकर यांची काही दिवसांपूर्वी निर्गुण हत्या झाली, मात्र परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केलेला आहे. आजही नागरिकांच्या डोळ्यामध्ये आपल्याला पाणी दिसून येते. वनराज आंबेकरांच्या बाबतीत सांगताना अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना देखील त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही आहे. मात्र हा जो सामाजिक वसा वनराज आंबेकरांचा आहे तो सामाजिक वसा कुटुंबियांच्या माध्यमातून देखील असा अहिरत सुरू राहणार असं त्यांच्या पत्नीनं सांगितलं. सोनाली भालसिंग, पोलीस नामांनी.